गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुलेट प्रूफ मर्सिडीजची आणि तिच्या किमतीची जोरदार चर्चा रंगलेली आहे. या नव्या कारवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती निशाणा साधलाय. सामनाच्या रोकटोक या सदरामधून संजय राऊत यांनी भाजपवरती टीका करताना पंतप्रधान मोदींवरती सुद्धा टीका केली आहे. यापुढे फकीर असल्याचा पुनरुच्चार मोदींनी करू नये असा टोला राऊतांनी लगावलाय. तर आजच्या रोकटोकमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे आपण बघतोय. 28 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींसाठी विकत घेतलेल्या 12 कोटींच्या नव्या मर्सिडीज कारची छायाचित्र माध्यमांनी छापली. स्वतः फकीर म्हणून घेणाऱ्या प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांच्या सुरक्षा आराम वगैरे गोष्टी महत्वाच्या, पण यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्वदेशीचा उपक्रम ज्या पंतप्रधानांनी सुरू केले तेच परदेशी बनावटीच्या गाड्या वापरतात. पंडित नेहरू यांनी सदैव हिंदुस्थानी बनावटीची अँबेसेडर गाडी वापरली. फाळणीनंतर त्यांच्या जीवितास सर्वात जास्त धोका होता. महात्मा गांधी तर बेडरमध्ये भ्याड खुनी हल्ल्यास सामोरे गेले होते. जीवास प्रचंड धोका असतानाही इंदिरा गांधींनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमधील शीख रक्षक हे बदलले नव्हते. तमिळनाडूच्या गर्दीमध्ये राजीव गांधी गेले आणि लिट्टेकडून मारले गेले हे त्यांचं साहस होतं. त्यांनी असे साहस करायला नकोच होते पण केले. पंतप्रधान मोदींची 12 कोटींची बुलेट प्रूफ बॉम्ब प्रूफ कार म्हणून महत्वाची आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.